सगळीकडे सध्या सिमेंटचं जंगल वाढत आहे. पक्षी, कीटक आणि मानव यांच्या अस्तित्वाला यामुळे धोका निर्माण होतोय. अशातच यवतमाळच्या पुसतमधलं हे घर आकर्षणाचा विषय ठरतंय. पुसतच्या ग्रीन पार्कमधली प्राध्यापक वसंत खाळे आणि प्राध्यापक सुरेखा खाळे यांनी सिमेंटच्या जंगलात वेलीचं आच्छादन देऊन मधमाशांसाठी खाद्य तर पक्ष्यांच्या किलबिलाटात भर टाकण्याचं काम केलंय. ग्रीन पार्क या नावाला सार्थ ठरवत 3000 स्क्वेअर फुटांमध्ये प्लॉटमधील निम्म्या जागेवर त्यांचं वनराई घर आहे. 1500 स्क्वेअर फुटात गेल्या 10 वर्षांपासून विविध प्रकारची झाडं वेली लावली गेली आहेत. खाळे दाम्पत्य पर्यावरणप्रेमी असल्यामुळे त्यांनी कन्याकुमारी, श्रीनगर, केरळ, काश्मीर, हिमाचल प्रदेश, राजस्थान, उटी यांसारख्या पर्यटन स्थळांवरून विविध प्रकारची रोपं, झाडं, वेली आणून परसबागेमध्ये लावण्याचा छंद जोपासला आहे. त्यात त्यांनी गुलाब, मोगरा, जाई जुई, कन्हेर, एक्झोरा, एंडेनियम, शेवंती, जरबेरा, मुसंडा, लवणी वेल, फॅन्टम सारख्या विविध जाती, 7 ते 8 प्रकारचे मनी प्लांट, रंगीबिरंगी क्रोटॉन्सवेल मनी प्लांट, रंगीबिरंगी नागवेल, हंगिंगच्या विविध वेली, 8 ते 10 प्रकारच्या बोन्साय बोगन वेली, विविध प्रकारचे बोन्साय केलेले पिंपळवड, पिपरण लिंबू, संत्री, उंबर, गुलमोहर ही झाडं, बांबूचे विविध प्रकार, आवळा, आंबा, सीताफळ, वेगवेगळ्या प्रकारची मेहंदी, रसोलिया, जनिया पावडर अशी शेकडो रोपं आणि झाडं, तसंच वेली आपल्या मुलांप्रमाणे जोपासलेत. प्राध्यापक सुरेखा खाळे आणि प्राध्यापक वसंत खाळे हे दोघही सर्व झाडांची काळजी घेतात. पूर्ण घराला या वेला निवेढा घातलेला आहे आणि अतिशय सुंदर असं घर आता सध्या दिसते आहे. खूप मधमाशा येतात, खूप फुलपाखरं येतात, खूप पक्षी येतात आणि अगदी सुंदर असं हे घर आता सध्या दिसत आहे. आणि ही वेल मी 2007 लावली होती, तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी वसंत ऋतूमध्ये ही फुलते. पावसाचं संपूर्ण पाणी जमिनीत मुरवण्यासाठी त्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग केलंय. 1 दिवस 8 पाणी देतात, 8 दिवसाला शेणखत, कीटकनाशकं फवारतात. खाडे कुटुंबियांना घरातील त्यांनी रंगांचे डबे, माठ, टप आदी प्रत्येक टाकाऊ वस्तू वेगवेगळ्या पद्धतीनं सजवून पर्यावरणाचं रक्षणच केलं. गच्चीवरील अँक्युपंक्चर लॉन सर्वांना भुरळ घालतो. परिसरामध्ये रात्री पिवळ्या फुलांची सिरीज लावण्यासारखी दिसते. जिन्याच्या टॉवरवरती जणू काही फुलांची झोपडी दिसते. झाडं वेलीमुळे धुळीपासून संरक्षण मिळतं आणि तापमानात घट झाली. वेलींना मधमाशांनी पोळं करण्याबरोबरच पक्ष्यांचा किलबिलाट वाढवून पर्यावरणाचं रक्षण करण्यास मदत होते. 2007 वेली लावल्या होत्या. या वेलींना सुंदर फुलं आली आहेत. सुगंध दरवळत असल्यामुळे मन अगदी प्रसन्न होऊन जातं. दरवर्षी आम्ही या वेलींचा वाढदिवस देखील साजरा करतो. वेलींवर मधमाशा येत असून फुलपाखरांचा किलबिलाट मनाला भुरळ घालतो अशी प्रतिक्रिया खाडे देतात. या व्हिडिओवर तुमची ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. ताज्या बातम्या आणि घडामोडीं रिपीट, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर तुमच्या टाईमलाईनवर शेअर करा. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुकचं पेज लाईक आणि फॉलो करा. तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.